टोमॅटोचं सीझन सध्या सुरू आहे. नारायणगाव मार्केटमध्ये टोमॅटोची आवकही चांगल्या प्रमाणात आहे. मात्र टोमॅटोचे बाजारभाव शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना परवडत नाही आहे. काल टोमॅटोला 1000 ते 1100 रुपयाचा बाजारभाव होता. आज सकाळपर्यंत तो टिकून होता. मात्र 11 वाजेच्या नंतर बाजार 850 ते 900 पर्यंत जाऊन पोहोचला. या बाजारभावासंदर्भात शेतकऱ्यांना विचारलं असता शेतकरी त्यांची प्रतिक्रिया सांगताना आवर्जून सांगत आहेत की हा बाजारभाव परवडणारा असला तरी यंदाच्या वर्षी टोमॅटोचं उत्पादन घटलं आहे. 1 एकर क्षेत्रामध्ये 1/2 एकरचंच उत्पादन निघतं आहे. त्यामुळे ह्या बाजारभावात शेतकऱ्याला टोमॅटोचं उत्पन्न परवडत नाही आहेत. मात्र सकाळी जर 1000-1100चा बाजारभाव होता तर इतक्या पटकन तो उतरतो कसा असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर मुंबईला सध्या पाऊस सुरू आहे. त्यात बँगलोर मार्केटलाही टोमॅटोचं उत्पादन सुरू झाले. त्यामुळे टोमॅटोची आवक बाकी इतर परिसरातून होत असल्याने टोमॅटोचे बाजारभाव उतरले असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र शेतकऱ्याला हा बाजारभाव समाधानकारक वाटत असला तरी परवडणारा नाही आहे. कारण उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्याचा खर्च वाढला आहे. त्यातच 20% भाववाढ झाल्यानंतर खता औषधांच्या किमतीही तितक्याच वाढल्यात. मात्र शेतकऱ्याच्या शेतीपिकाचे बाजारभाव त्यापटीत वाढले नाही. त्यामुळे वाढलेले बाजारभाव जरी दिसत असले तरी शेतकऱ्याला ते परवडणारे नाहीत. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, नारायणगाव. नारा किती ग्रेट आहे? 140 कॅरेट आहे. 140 काय आज बाजार कस काय? बाजार रिवर्स आहे. जरा थोडे 1000-1000 रुपयेपर्यंत आहेत. चांगले माल पण कौतुक माल आहे. बाजार किती जाता? कसे माग कस काय बाजार? काय बाजार आज डाऊन 800-850 कसे रिवर्स का कशामुळे आला नेमका? मग काय परवडत आहे का या बाजार भाव? नाही परवडत. काय करतो? काय परदेशी माल दिला आहे. आज येऊन 800 काय परवा किती झालं मार्केट? 1100 रुपये, 1150. आज त्यांनी काय हे केलं का? सकाळी गेलं 1100, मला आता 800-900 म्हणते. कशामुळे रिवर्स आला? काय मुन्ना भाई काय म्हणते? आता ते झालं गेलं का? आता काय म्हणते नाही काही. पण आता ते म्हणतात पुढे खपत नाही. पावसाळी मुंबईला तुमची काय अपेक्षा? काय मार्केट झालं पण? नाही आमच्या अपेक्षा आपल्या 1000 नाही, 1100 गेला पाहिजे माल. 800 रुपयांनी परवडत नाही? परवडत नाही सर. 2500-3000 रुपये माग ती. आणि हे बाकीचं गाडीवाले मी सुख वाढले यायचं. ते करणार उत्पन्न कमी घटले ना. पन्नास टक्के उत्पन्न घटले. 1000-1100 बाजार पाहिजे. 1000-1100 नाही, 1000 रुपये ना. 1100 जाऊ दे बरोबर. पण आता काय होतं? हे म्हणते 1150 माल दिला आपण. आज लगेच म्हणते 800-900 1100 रुपयापर्यंत. चांदवारामध्ये आलं 900-950-850. कशामुळे हे एवढं रिवर्स आलं? काय व्यापारी काय सांगतात का? व्यापारी म्हणते बँगलोर चालू झाले. बँगलोर चालू झाले. काय परवडत आहे का 800-850? काय परिस्थिती शेतकऱ्याची? काय झालं माहिती का? गळीत नाही. परवडायला काय आले मार्केटमध्ये? आता बघा एवढी फ्रीजी वाटती का? पण शेतकऱ्याचे तेज आहे का चेहरे? नाही. कारण काय? तुमचं एकरला जे गळीत निघायला पाहिजे नाही भेटत. चार तुमचं गळीत घटलंय. माल जरी तुमचा चांगल्या भावात आता असला तर हा भाव ठीक आहे. समजा 900-1000 रुपये ठीक आहे. पण त्याला गळीत निघलं तर हा बाजारामध्ये शेतकरी जरा समाधान राहिला असतात. आता काय आलेलं आहे गळीत नसल्यामुळं लोकांचं बाबा ठीक आहे चला भांडवल निघून थोडंफार 2 रुपये नाहीपेक्षा होईल. पण जी परिस्थिती पाहिजे ती नाही. म्हणजे जरी बाजार वाटतं काही ते परंतु तसं नाही. गळीत कमी असल्यामुळं परवडत नाही.